नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आपण एक्सेलची जे सिरीज घेत आहोत, या एक्सेलमध्ये आता आपला जो HRAचा जो फॉर्म्युला आहे तो कसा घ्यायचा, कारण की तो कॉम्प्लिकेट आहे, किचकट आहे. शासन निर्णयामध्ये जे म्हटलेलं आहे का, कमीत कमी बा जर 8% असेल तर त्याला 1800 रुपये, 16% असेल तर 3600, आणि 24% असेल तर कमीत कमी त्याला 5400 मिळायला पाहिजे. तर हे फॉर्म्युल्याप्रमाणे कसं येईल, कारण की प्रत्येक वेळेस आपल्या चुका होऊ शकतात आणि फॉर्म्युल्यामध्ये असलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ टाकू. आता बघा, या ठिकाणी आपण एक्सेलची सीट ओपन करू. आपली ही सुरुवातीची एक्सेलची सीट होती, यामध्ये जानेवारी 2000 61300 ग्रेड वेतन आपला पेमेंट आहे, DA त्याच्यावर लागलेला आहे, आणि नंतर HRA लागला आहे. तर HRA हा किती लागतंय हे आपल्याला पाहण्याकरिता फॉर्म्युला आहे. आता असं समजू आपण का तो व्यक्ती याच्यात फॉर्म्युल्यामध्ये दिलेला आहे, का हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती 8% HRA घेत आहे. तर 8% घेत आहे तर कसं होत आहे ते बघू आपण. आता 8% आपल्याला सरळ सरळ येण्याकरता आपण इथे अमाऊंट आपण सोप्या टाकू, म्हणजे एकदम सरळ लक्षात येईल आपल्याला. 1,00,000 टाकू आपण या ठिकाणी. 1,00,000 टाकल्यावर 800 रुपये होत आहे, 8,000 होत आहे, DAचा जो फॉर्म्युला असेल त्याच्याप्रमाणे. तर आता आपल्याला काय होत आहे का, 8% म्हटलं तर 8,000 होते, आणि 8% कमीत कमी जर समजा असेल तो व्यक्ती, तर या ठिकाणी आपण याच बेसिक 10,000 आहे. तर 10,000 8% किती होत आहे, 800 रुपये होत आहे, बरोबर आहे. परंतु काय घेत आहे, 1800 घेत आहे, किंवा इथं 5,000 रुपये घेतलं तर 5,000 × 1800 घेईल. म्हणजे काय होईल का, कमीत कमी जो फॉर्म्युला दिलेला आहे तो जर 8% असेल तर 1800 रुपये कोणी असो मग 1800 त्याला खाली मिळणार नाही. आता 8% ठिकाणी, आता इथे 8% जेव्हा 16% होतात, मोठ्या शहरामध्ये आल्यानंतर 16% झाला, तर बघा फॉर्म्युला काय दाखवते का, याच्यामध्ये समजा बेसिक काही जरी असलं तर तुम्हाला कमीत कमी 3600 रुपये मिळेल, आणि ते जर आपण 24% केलं तर 5400 मिळेल. ही दाखवून देतो एकदा. हे सांगायचा उद्देश असा का, यानंतर मग आपला फॉर्म्युला कसा तयार करायचा हे सांगण्याचा एक उद्देश आहे. बघा, आता या ठिकाणी त्यांनी घेतलं 5400, म्हणजे अमाऊंट किती असो समजा कमीत कमी त्या व्यक्तीला 5400 भेटेल, जो 24% जिथं HR आहे तिथे. तर हा फॉर्म्युला कसा करायचा, आता इथे वर जर झालं समजा त्याला 50,000 असेल तर 12,000 होईल, हे बरोबर होईल, पण कमीत कमी जे रेंज आहे तर हे कसं करायचं, हा फॉर्म्युला कसा करायचा, ते मी आपल्याला दुसरीकडे हा दाखवून देतो कसा करायचा. तर फॉर्म्युला कसा लावायचा बघा, आता हाच फॉर्म्युला आपण घेऊ आणि याला कॉपी करू. असं आता कॉपी करताना काय करायचा, हा फॉर्म्युला असा डबल क्लिक करायचा आणि इक्वल टू सोडून द्यायचा, आणि त्याच्यापासून इकडे पूर्ण कॉपी करायचा, Ctrl+C कॉपी करायचं आणि एस्केप करायचा, म्हणजे तो फॉर्म्युला तो फक्त कॉपी होईल, बाकी डिस्टर्ब होणार नाही. आता आपण या सीटमध्ये येऊ. ह्या सीटमध्ये आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे, तर या ठिकाणी आपण काय करू, याला पेस्ट करू, डबल क्लिक करायचं आणि इथे पेस्ट करायचं. तर हा फक्त तिथं आपण कसं कसा फॉर्म्युला ऑपरेट केलेला आहे त्या ठिकाणी हे आपल्याला दिसेल याच्यात, बाकी इथं दुसरं काही नाही आहे. बघा, आता याला आपण थोडं मोठं करू, म्हणजे फॉर्म्युला आपल्या लक्षात येईल. आता बघा फॉर्म्युला काय म्हणते, इफ आणि अँडनी हा जोडलेला आहे. तर आता इफ आणि अँडनी जोडल्यानंतर कसं व्हायला पाहिजे याचं बेसिक काय आहे, तर इफ म्हणजे इफची एक कंडिशन राहील आणि त्यानंतर आणि जोडल्या जाईल अँडनी. तर याच्यामध्ये काय होतं, पहिले हा इनपुट डाटा F13 म्हणजे आपण जे 1% दाखवलेले आहे तिकडे, 8%, 16%, 24% ते व्हॅल्यू घेईल, आणि कॉमाने काय करेल का, तो
पाहिल पुढे काय करायचं, तर काय म्हणताय का सी म्हणजे त्याला 8% जर असेल तर 1800 घे, नाही तर मग 1800, नाही तर मग याचं हे 1800, नंतर ही परत घेतली दुसरी कंडिशन घेतली, तो डाटा घेतला 16% असेल तर त्याला सी 51 म्हणजे ज्या अमाऊंट आहे त्याला 16% निघून यायचा, कमीत कमी 3600 रुपये राहील. आणि दुसरा याच्यात दिलेला आहे का जर हे 24% असेल तर याला 24% गुणायचं, कमीत कमी 54, नाही तर मग तो गुणाकार येईल. आणि हे आपण इनपुट याला सी 51 तीननी गुणलं सर्वात शेवटचं कॅल्क्युलेशन. आता हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी कसा होते बघा, एकदा आपल्याला फॉर्म्युला संपला समजला का हा कसं होते, इथल्या इथेच आपल्याला हा फॉर्म्युला कुठेही पेस्ट, तीन गोष्टी म्हणजे दोन गोष्टी अशा पेस्ट केल्या तर तुम्हाला येऊन जाईल. आता बघा, आता ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला लावू, आता काय केलं आपण हे दाखवतो आपल्याला बघा. आता इथं काय केलं, इफ इफ ब्रॅकेट एंड, मग नंतर काय करायचं, आपण पहिलं ब्रॅकेट घेतलं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय केलं का डी 13 म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे समजा ही आपल्याला टाकावं लागेल का तिथे 8% आहे का 16% आहे का 24%, तर ही डी ची अमाऊंट घेतली हे बरोबर किती 8% जे असेल ते म्हणजे हे ही अमाऊंट जे टक्के असेल ते कॉमा केला, कॉमा केल्यानंतर काय केलं ही अमाऊंट घेतली आणि याला गुणेला 8% म्हणजे हे जर 8% शोधले आहे ने तर 8% घेतले तर काय होत आहे ही आलेला जो रिझल्ट आहे म्हणजे 8800 आणि याला जर गुणाकार केला तर आता आपण एक मिनिटाच्यासाठी सरळ सरळ सांगतो 10000 ठीक आहे बरोबर आहे. आता आपण सरळ सरळ घेऊ, आता काय होत आहे का 10000 समजा आता आणि 24% आपण याच्यात पण आपण 8% घेऊ, 8% 1800 आता हेच लक्षात येईल सरळ सरळ. तर बघा या ठिकाणी सी 13 आपण 8% गुणाकार केला 1800 आणि याचा कमी होत असल्यामुळे कमीत कमी काय केलं तो 1800 रुपये घेईल, म्हणजे बरोबर ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू जे असेल ते आपण इथे फॉर्म्युला द्यायचा. तर काय होईल याचा गुणाकार समजा जर याच्यापेक्षा कमी असेल तर तो 1800 घेईल, म्हणजे एकच कंडिशन दिली का बा याचा जर गुणाकार हे सी आणि गुणेला 8% याचा गुणाकार जर 1800 कमी असेल तर 1800 घेईल. दुसरी कंडिशन हे डी 13 व्हॅल्यू आहे, हे जर 16% असेल तर काय करेल सीच्या अमाऊंटला तो 16% गुणाकार करेल. आणि या ठिकाणी पण कंडिशन अशी दिली का 3600 जर कमी होत असेल तर तो 3600 घेईल. आणि तिसरी कंडिशन दिली आपण का डी डी 13 हे 24% असेल आणि ही अमाऊंट तर काय करेल याला हे गुणाकार करेल आणि ही जर 5400 कमी असेल तर तो 5400 टाकेल. आणि ह्या पूर्ण जेवढ्या ह्या कमांड संपेल तर हा काय केला एक एक पोर्शन मध्ये कमांड मध्ये असं केलाय का बा असं असं असेल तर फक्त तू 1800 3600 आणि हे दे एवढंच म्हटलेलं आहे. आणि पुढची जे कमांड आहे तिथं सर्वात शेवटी म्हटलंय सी 13 म्हणजे हे सी 13 गुणेला 8 याचा जे काही टक्के असेल त्याचा गुणाकार तुम्ही द्यायचा. म्हणजे जर कमी असेल 8% असेल तर तुम्ही 1800 बघ, 16% असेल तर 3600 बघ आणि 24% असेल तर 5400 बघायचं हे एवढं. आणि याच्या वर जर असेल तर मग गुणाकार द्यायचा असा फॉर्म्युला झाला. आता या फॉर्म्युला देताना आपण जेव्हा हे करतो तर काय होते की बा हा जो काळा शेवटचा आणि हा शेवटचा हे मॅच होतात, म्हणजे जेव्हा हा काळा दिसते आपल्याला इकडे तर तेव्हा समजायचं की आपण जेवढे ओपन केलेले आहे तेवढे आपण क्लोज झाले पाहिजे. तर आपल्याकडे कंडिशन किती आहे, एक इफची, हे दुसरी इफची आणि हे तिसरी इफची, म्हणजे तीन इफच्या कंडिशन आहे. तर त्याच्यामुळे काय आलं का तीन आपलं हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये इफच्या आलेलं आहे तर तीन आपण याला क्लोज केलं तीनने आणि एक चौथी म्हणजे पूर्ण फायनल झालं. त्याच्याप्रमाणे हा असा फॉर्म्युला येईल. त्याप्रमाणे 1800 तुम्ही काही टाका, 1 रुपया टाकेल तर 1800 घेईन आणि 1 लाख टाकला जातो त्याचं कॅल्क्युलेशन घेईल जे काय असेल ते 8% तर बस एवढाच फॉर्म्युला आहे. म्हणजे आता याच्या पुढे तुम्हाला जिथं काही बेसिक येत जाईल बेसिक घ्यायचं आणि हा फॉर्म्युला वापरायचा, याचीच कॉपी करायची आणि पेस्ट करायचं. आता एक सांगतो का आता कधी कधी काय होईल का तुमचे दोन कॉलम आहेत तुम्हाला असेच जुळू नये समजा
पी ई ते आला आणि एच आर इथे आला, तर बा हे जे मनात जे आपण 8% दिलं हे कसं केलं? आता काय करायचं? जेव्हा आपण याचं कॉपी करतो, आता हे तिघांना कॉपी करू आपण आणि या ठिकाणी पेस्ट केला हा फॉर्म्युला, बरोबर आहे. आता काय होतं ह्या ठिकाणी आलेला आहे, तर याला आपल्याला इथं न घेता याला आपण असं ड्रॅग करायचं. पहिली म्हणजे काय होईल, आता या ठिकाणी हा जो सर्व अमाऊंट इथली पकडेल टक्क्याची, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी राहील तो जो पहिला आपण टक्का इथं इथं तुम्ही टाकला याचा काहीच फरक पडणार नाही, परंतु आता इथे तुम्ही 24% केले तर हे फॉर्म्युला बदलून जाईल. बस याप्रमाणे हे याला हलवायचं. आता अजून एक दुसरी गोष्ट, का आपल्याला हे अमाऊंट आणि हे याच्यामध्ये एकाच गॅप आहे, तर हे गॅप कशी काढायची? आपल्याला ही अमाऊंट इथंच पाहिजे होती, अशी ते अशी घेऊन घ्यायची. चला, तुमचा फॉर्म्युला कुठे चेंज नाही झाला, तुम्हाला वाटलं इथं नाही पाहिजे, आपल्याला हे या ठिकाणी पाहिजे, याला म्हणजे याला सिलेक्ट करायचं आणि माऊसने याला धरायचं असं आणि जिथं पाहिजे तिथं न्यायचं. एक गोष्ट. किंवा दुसरी गोष्ट, हे जर असं असेल तर याला क्लिक करायची, राईट क्लिक करायची, राईट क्लिक केल्यानंतर डिलीट आहे, ह्या डिलीटच्या ऑप्शनमध्ये विचारते का हा सेल तुम्हाला लेफ्टला न्यायचा आहे का वर न्यायचा आहे का खाली किंवा साईडने, जे काही असेल तर आपण काय करू याला लेफ्टला न्यायचं. लेफ्टला नेल्यामुळे वरचं बदलणार नाही, फक्त काय होईल हे ई ची व्हॅल्यू सी मध्ये आली आणि हा फॉर्म्युला याच्याप्रमाणे जर आपला हा फॉर्म्युला जर घेतला तर आता पुढे आपल्याला एच आर ए साठी, कारण की फार कॉम्प्लिकेशन होणार आहे एच आर ए मध्ये, म्हणजे काय होणार आहे का बा शासन निर्णयामध्ये दिलेला आहे का बा एवढे टक्के वाढल्यानंतर बा मग एच आर ए 8% 10% करा, 16% 18% करा, 24% 20% करा, जे काही असेल जे दिलेलं आहे नियमाप्रमाणे, तर ते जेव्हा करायचं काम पडेल तर तेव्हा हे आपल्याला हा फॉर्म्युला फार सोपा राहील. याप्रमाणे आपण जर काम केलं तर आपल्याला फार मदत होईल. तर त्या अनुषंगाने हा एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, यामध्ये आपल्याला थोडीफार मदत होईल आणि ज्यानंतर असे आपल्या ज्या सीट्स येईल त्याच्यामध्ये आपण हे टाकायचं आणि बाकीचं आपल्याला व्ही लुकअप आणि हे तर सांगितलंच आहे. हे बघा इथे व्ही लुकअप कसं वापरतो, डी एसाठी जर व्ही लुकअप वापरायचं असेल तर फार सोपं आहे, हे सांगून देतो आता. कारण की इथे काय केलं आहे, याच्यामध्ये बी पाच म्हणजे महिना घेतलेला आहे. मी आपल्याला सांगितलं का डॅश वापरायचं नाही तारखेच्या ह्याच्यात, महिना घेतलेला आहे. नंतर हे रेंज दिलेली आहे आणि त्यातला 2 नंबरचा तो कॅल्क्युलेट करेल आणि त्याला गुणाकार करेल तो सी पाचला, म्हणजे जे काही आपलं पर्सेंटेज असेल त्याला सी पाच म्हणजे हे अमाऊंट पेजला गुणाकार करेल. आता हे कसं येते बघा, या ठिकाणी आपण आलो, व्ही लुकअप आपल्याला याच्यापूर्वी सांगितलंच होता. कुठे फॉर्म्युला व्ही लुकअप AN22 AN22 बघा. आता फॉर्म्युले आपण कसे टाकले का बा, ओल्ड डी असेल तर काय केलं त्यांनी 1/1/12 हे जे याचे डेट्स आहे हे बरं हे झालं होतं आपला हा कॉलम तिकडला डिलीट केल्यामुळे हे सर्व इकडे ओढलेलं आहे नी, तर याच्यामुळे हे झालं. एक बघा इन्सर्ट रो राईटला क्लिक केलं हे येऊन गेलं बरोबर या ठिकाणी. आता कसं होईल का तो काय करेल ह्या तारखा अशा शोधेल तिथे काय आहे तर आणि ह्या तारखाप्रमाणे तो काय करेल याचे डी ए चा रेट चेंज करेल. आपण जो महिना टाकू वगैरे तर त्याच्याप्रमाणे, म्हणजे एवढं आपण टाकलं आता हा 9 झाला, 1/7/18 मग आता 1/7/19 19 ला किती टक्के झाला 12 0.12 ठीक आहे 19 याप्रमाणे आपला 12% झाला. 12% कॅल्क्युलेशन करेल जे असेल महिना तो टाकला तो, तर याप्रमाणे हे आपला झाला. आता हे जानेवारी आहे, आता याला 7वा महिना करू बघा, आपलं किती 55/17 आहे. आता काय करते पाहू, वाढला. तर हे जर आपल्या एकदा कन्सेप्ट लक्षात आले तर काही गरज नाही, आपणच आपलं काम स्वतः करू शकू. बस एक एक फॉर्म्युले लक्षात घ्यायचे, किंवा माझ्या एक्सेलमध्ये मी सर्व फॉर्म्युले तुम्हाला ओपन ठेवलेले आहे, कोणत्याही याला डबल क्लिक करायचं, पाहून घ्यायचं काय म्हटलेलं आहे, तर याचा थोडा अभ्यास करून घ्यायचा आणि याचीच कॉपी करायची इथून, हे जे सांगितलं मी इक्वस्टूच्या आधी, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही भरायचं तुमचा तिथल्या तिथेच घ्यायचं. जसं इथल्या समजा या ठिकाणी आणि या ठिकाणी घेतलेला आहे, तर त्या ठिकाणीच तुम्ही तुमच्या व्हॅल्यू टाका, मग त्याला ड्रॅग करा कुठे करायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. बघा आता इथं
हा जो फॉर्म्युला आहे, मग नंतर याला तुम्ही करा ड्रॅग, असा ड्रॅग केला का तो घेईल ना तो, पण काय होईल हे सर्व याच्यासोबत कनेक्ट राहील त्या डेट सोबत वगैरे. तर डेटचा फॉर्मॅट असा झाला पाहिजे 1/7/19 किंवा कोणाचं 7/1/19 येते ते पाहून घ्यायचं, याचे पुढे सांगेल. तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ, फार सुंदर फॉर्म्युला आहे हा, एवढा जर आपल्याला आला तर पुढेचे कॉम्प्लिकेशन सर्व कमी होईल आणि याच्यानंतर जे काही वाढेल आता ते पाहू आपण याच्यानंतर कसं होते तर त्याप्रमाणे हे होईल. कारण की आता पुढच्या याच्यात जेव्हा आपण फॉर्म्युला बोलतो ते तारखेप्रमाणे किंवा याच्या डीएच्या याच्याप्रमाणे राहील, तर तो जसा वेळ येईल त्याप्रमाणे. आणि एक तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगायचा आहे, तो थोडा मोठा आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला टाकलाय अनहाईट केलं, अनहाईट मध्ये हा फॉर्म्युला. आता या ठिकाणी काय केलंय आपण, इथून सुरुवात केली आपण, म्हणजे हे झाले आपले S1 1300 1400 बरोबर आहे, आणि हे अमाऊंटेच्या, आणि इथून तर हा पूर्ण जो एवढा पोर्शन आहे 40 भागापर्यंत, आणि 40 पासून तर हे 40 पासून तर 31 पर्यंत जे काही आपला डाटा आहे, तर हा डाटा जो आहे तर आपण जर S4 ची लेवल दिली, S4 जर त्याला सांगितलं किंवा S4 ची ते किंवा ग्रेट पे दिला त्याला ग्रेट पे, तर तो S4 मध्ये पाहिल आणि अमाऊंट किती येते, जुन्याला किती कन्वर्ट करायचं हे दाखवलेलं आहे. आता बघा, आता आपण समजा S13 मध्ये जर आपण व्हॅल्यू घेतली तर हा फॉर्म्युला एवढा मोठा झालाय का बघा, पुष्कळ मोठा आला फॉर्म्युला. हा बघा, हा एवढा मोठा फॉर्म्युला आहे. तर आता थोडं समजायला थोडा लागेल, पण काम पडलं तर हे हा सांगेल फॉर्म्युला. हा बघा, हा एवढा यांनी केलेला आहे, म्हणजे सर्व सर्व व्ही लुकअप मध्ये आणि इफ मध्ये वापरलं. इफ मिनिमम समजा आता आपण जे कॅल्क्युलेट करतो का बा 2.57 करून तो कुठे बसायला पाहिजे, तर याच्यासाठी हा एक एवढा पूर्ण फॉर्म्युला आहे. हा पूर्ण फॉर्म्युला जसा वेळ मिळेल तसं मी सांगेल, किंवा याची कॉपी करून आपण पेस्ट करू शकता. फक्त पेस्ट करताना सरळ सरळ पेस्ट होणार नाही हा, बघा आता. आता हा जो फॉर्म्युला आपण इथे घेतला आणि इथे पेस्ट केला, तर याच्यात पूर्ण तो रिझल्ट वगैरे याच्यात नाही, पण पूर्ण कॉपी होणार नाही हा, कारण की याच्यामध्ये कंट्रोल अल्ट आणि एंटर असं दाबून जर केलं तरच तो फॉर्म्युला इफेक्टिव्ह होईल, नाही तो होणार नाही. हा फॉर्म्युला मी पुढे मागे पुढे सांगेल जसं हे होईल तसं. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर या ठिकाणी संपवतो. आपल्याला एक्सेलमध्ये आता बरेचसे भाग मिळेल, तर त्याच्याप्रमाणे एक्सेल जर आपण एकदा पाहिलं तर पुढे आपल्याला एक्सेलमध्ये भरपूर मदत मिळेल. आजचा हा व्हिडिओ संपवतो, धन्यवाद, नमस्कार.